नमस्कार मैत्रिणींनो, आपली सखिया चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण तांदूळ आणि मुगाची डाळ आणि ही अर्धी वाटी अर्धी फुलपात्र उडदाची डाळी आणि एक वाटी मूग डाळी आणि एक फुलपात्र इथं तांदूळ आहे. तांदूळ मी अजून टाकणार आहे. आपण मस्तपैकी असा थालपीठ बनवूया. अजून एक फुलपात्र मी तांदूळ घेणार आहे. दोन फुलपात्रे मी तांदूळ घातले, अर्ध फुलपात्र मुगाची डाळ आणि अर्ध फुलपात्र हे घातली उडदाची डाळ घातली. आता हे स्वच्छ धुवून एक दीड तास भिजत घालून घेऊया. धुवून घेतले आपण सगळं डाळ तांदूळ वगैरे सगळं आपण धुवून घेतलेले. आता याला मी एक दीड तास भिजत घालते, झाकण ठेवून देते. ते दीड तास झालेलं आहे, मी याचं झाकण काढून घेते. भिजलेलं आहे आपलं चांगलं हे. आता तांदूळ डाळ आपली भिजलेली आहे. आता मी ह्याचं पाणी काढून घेते. पाणी काढल्याच्या नंतर मग सांगते का भिजलेलं आहे आपलं तांदूळ डाळमधलं. आता मी पहिलं मिक्सरमध्ये हे बारीक करून घेते. हिरवी मिरची, थोडा लसूण आहे, एक अद्रकचा तुकडा आहे 1 इंच आणि हे जिरे आहेत थोडे 1.5 चमचा. मी हे पहिलं मिक्सरमध्ये बारीक करून घेते. मी मिक्सरच्या भांड्यामधनं असं आबडधोबडच बारीक करायचं, जास्त नाही करायचं. आता हे बारीक वाटून घेते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये. हे असं बारीक करून घेतलेलं आहे. बारीक एकदम बारीक करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये बारीक करताना. आता याच्यात मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घालून घेते. मिक्सरचं भांडं आपण धुवून घेऊया. याच्यामध्ये पाणी घालूया. अर्धा ग्लास पाणी घातले याच्यात. ह्या मिश्रणामध्ये अर्धा ग्लास पाणी घातले. आता याच्यात घालून घेऊया आपण एक बारीक चिरलेला कांदा. असा चुरून टाकायचा थोडा. एक टोमॅटो घालायचा बारीक चिरलेला असा. इथं हा कढी पत्ता आहे बारीक चिरून घेतलेला आहे मी, तो घालून घेते. कोथिंबीर आहे बारीक चिरलेली, ती घालते. हे वाटण आहे आपलं. हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि जिरे हे टाकून घेते याच्यात. जेवढा टेस्टी लागतो ना हा पराठा, खूप छान लागतो. पराठा म्हणा, थालपीठ म्हणा, घावन म्हणा. दही हे सगळं मिक्स करून घेतलं. आता हे मिश्रण करून झालं आपलं. थोडंसं मला घट्ट वाटतंय, मी थोडंसं पाणी घालते. अर्धा कप पाणी घातले मी याच्यात. आता आपण तवा गरम करायला तेल लावून ठेवूया. दही हे सगळं मिक्स करून घेतलं. आता हे मिश्रण करून झालं आपलं. थोडंसं मला घट्ट वाटतंय, मी थोडंसं पाणी घालते. अर्धा कप पाणी घातले मी याच्यात. आता आपण तवा गरम करायला तेल लावून ठेवूया. लावून घेतलंय तव्याला. आता मी याच्यावर घालून घेते. असं घालून घ्यायचं. त्याच्यावर झाकण ठेवून घेते मी. 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून घ्यायचं याच्यावरती. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. आता मी झाकण काढून घेते. गॅसची फ्लेम बारीकच राहू द्यायची. ते पलटी मारून घेऊ आपण. त्याला असं शिकवून घ्यायचा. थोडंसं लाल, थोडं तेल लावायचं असं चमच्यानी आणि असं शिकवून घ्यायचं. खूप छान झालेलं आहे आपला मस्त मूग डाळीचा उडीद डाळ आणि तांदूळ असा पराठा. भाजी वगैरे नसले तर असे करायची आपली 4-5 वाजता.
मुलांना खूप आवडतात आणि छान लागतात खूप खायला। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।